कल्याण करायचं माझ्या हातात आहे आणि मी भगवंताला मागतो. मागण्याचा अधिकार पाहिजे. देवाकडे कुणीही मागू शकत नाही. मागण्याचे तीन नियम. ज्यानं मागितलं मागणाऱ्याकडे अधिकार पाहिजे. ज्याच्याकडे मागितलं देण्यासाठी असलं पाहिजे. आणि जे मागितलं ते मागणं योग्य पाहिजे. नामदेवरांचा काय अधिकार आहे? अरे आमच्या नामदेवरांनी वयाच्या 5 वर्षी भगवंताला जेव घातलं काय अधिकार आहे? आणि नामाचा विचार केला तर नामाचा एवढा अधिकार आहे. नाम इतकं श्रेष्ठ आहे. तुम्हाला म्हणून सांगते, तुम्हाला माहीत आहे रामायण वगैरे कधी ऐकलं असेल, राम नामाची दगड तरली. बरोबर आहे? एवढं तरी माहीत आहे का? राम नामाची दगड तरली ही बातमी रावणाला कळाली. तर रावणाचे भक्त म्हणाले, जर राम नामाचा दगड तरतय तर रावण नावाचा सुद्धा तरायला पाहिजे. इज्जतीचा प्रश्न होता. सोन्याचं कमंडलू घेतलं, दगड घेतला, दगडावर नाव टाकलं रावण, दगड टाकला पाण्यात. हुशार आहेत तुम्ही ऐकणारे, ज्ञानी लोक आहात. मला सांगा, रावण नावाचा दगड तरला की बुडला? माता मावल्या, अय बाया, रावण नावाचा दगड तरला की बुडला? काय वाटतं तुम्हाला? मोठ्यानं बोला ना. अरे फक्त कल्पना करा, इमॅजिन. मी काय तुम्हाला उत्तर खरं खरं मागत नाही, फक्त सांगा काय झालं असेल, तरला असेल की बुडला असेल? पुरुष मंडळी, बुडला असेल. बरं का? रावण नावाचा दगड बुडला दादा, रावण नावाचा दगड बुडला दादा, रावण नावाचा दगड तरला. तुम्ही म्हणसाल एकतर तू महाराज नाही, नाहीतर आम्ही माणसं नाही. एकतर तू कीर्तन करायचं बंद कर, नाहीतर आम्ही ऐकायचं बंद करतो. ज्या बाबानं दुसऱ्याची बायको पळवून आणली त्याचा दगड जर तरत असेल, आमच्या तर इमारती तराय पाहिजे. कोण आहे तो रावण? त्याचा दगड तरावा तरला का? रावणाच्या बायकोला शंका वाटली. रावणाची बायको म्हणाली, वय वय मी काय म्हणते? बायको लाडा लागली की फार गोड बोलते. वय वय मी काय म्हणते? तुमचा दगड तरला कसा? रावण म्हणला, तुला म्हणून सांगतो. तुम्ही म्हणसाल फक्त तिलाच सांगितलं, तुम्हाला कसं कळलं? मी तिथंच होते. लई विचार करू नका बरं. ऐका, रावण म्हणला, तुला म्हणून सांगतो ऐक. दगडावर रावण नाव टाकलं हेही खरंय, दगड पाण्यात तरला हेही खरंय, पण दगड तरला त्याचं कारण आहे. मी त्या दगडाला म्हणलो, तू जर नाही तरला तर तुला त्या रामाची शपाय म्हणून दगड तरला. दादा विचार करा, रामाच्या शपथेनं जर रावण नावाचा दगड तरत असेल तर रामाच्या नामानं तुमच्या आमच्यासारखा नाशिवंत देह तरणार नाही का? तरतो ना दादा, फक्त त्यासाठी आहे ना त्याचं नाम घेणं गरजेचं आहे. पर घेण्यासाठी त्याच्यासाठी आम्हाला काहीतरी हवंय. काय हवंय? उपजोनिया पुढते येऊ. आम्हाला काहीतरी हवंय. काय हवंय? महाराज एवढं सुख भोगायचं, एवढं तुझं नाम घ्यायचं, मग जीवन नको. कारण याचा भरोसा, देह जागील जागील त्याशी काळवा खाईल, हे जाणार आहे. शम्मा पूज जाई की चलते चलते, सासरस जाई की चलते चलते, साथ देती नहीं ये किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं ये किसी का. तुला की हिफाजत कर ले, तुला तेरी रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा का, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा का, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली. अरे जाना है आज जवानी परित्रने वाले कल्प छताएगा, चढ़ता सूरज धीरे धीरे डरता है ढल जाएगा. जाना है दादा, मग जगताना असं जगा. सागर से जो टकरात आहे उसे तूफान कहते हैं, सागर से जो टकरात आहे उसे तूफान कहते हैं, लेकिन मर के भी जो याद आए उसे इंसान कहते हैं. माणूस त्यालाच म्हणायचं, तू का म्हणे एक मरणे, तू का म्हणे का मरणे तिसरे, तू का म्हणे का मरणे तिसरे, तू का म्हणे का मरणे तिसरे, तुका म्हणे कामरणे तिसरे, तुका म्हणे कामरणे तिसरे, तुका म्हणे कामरणे तिसरे, तुका म्हणे कामरणे तिसरे. उत्तम शिवरे किरती माझे, उत्तम शिवरे किरती माझे.
तुका म्हणे एक मरणीची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे गेल्यावर नाराव छत्रपती शिवाजी महाराज 50 वर्ष झाले पण काय जगले दादा शिकवण तशी होती. तुम्हाला एक सांगू शिकवण फार महत्वाची. 5.5 वर्षाचे शिवराय गावात तमाशाचा तंबू आला. राजांनी मासाबांना विचारलं मासाहेब हे काय असतं. हाताला धरून सांगितलं बाय राजे तुम्हाला राजा व्हायचंय. काही गोष्टी कळणं गरजेचं. काय कळलं पाहिजे बाय राजे तुम्हाला राजा व्हायचंय पण तुम्हाला बाया नाचवणारा नाहीये बाया वाचवणारा राजा व्हायचंय. वाक्यात शिवराय घडलेलं नाही. आम्हाला कळत नाही हो पोरी काय आणि बलात्कार शरीराचाच व्हावा हातानेच करावा असं नाही. तुमची पोरं दररोज कॉलेजच्या चौकात बसून 10 पोरींचा नजरेनं बलात्कार करतात. त्याचं काय करायचं दादा शिकवायला जरा त्यांना. तुझी आई सुद्धा एक बहीणच आहे तुझी स्त्री आहे तुझी बहीण सुद्धा एक स्त्री आहे शिकवा दादा. शिकवणं गरजेचं आहे बरं का फार गरजेचं आहे. महाराज विश्वास पाहिजे विश्वास आपल्या लेकरावर आपला. अरे किती विश्वास लेकरावर तर सोडा. अरे शाहीस्तखानाच्या लाल महालाच्या हल्ल्यात शाहीस्तखानाची पोरगी गायब झाली. महाराज बायको विचारते शाहीस्तखानाला जहापणा मुझे लगता है शिवा के मावलो ने हमारी लड़की उठा ली. शत्रू आहे शाहीस्तखान पण बायकोला सांगतोय अगं ए जर छत्रपतीच्या मावळ्यांनी पोरगी नेली असेल ना शब्द देतो पोळीच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. त्याला विश्वास म्हणायचा दादा. काही विश्वास होता अशा विश्वास आपल्या लेकरावर असला पाहिजे दादा. म्हणून राजे एकच होते. आणि अजून एक प्रथा काढली बरं का पोरांनो तुम्ही एकमेकाला राजे म्हणायचे ती एक बंद करा. बिलकुल आपली लायकी नाही राजे म्हणून घ्यायचे आहे का तुम्ही साध्या. अरे जी धोत्रात गुंततोय ती राजे. जो पुरींकडे वाईट नजरेनं बघतो तो राजे. राजे कोणच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज याच्या पलीकडे राजे नाही दादा. कुठल्याही आईला गायला नत्तू गायला राजे म्हणत असो नका. महाराज कुणालाही काही म्हणतात लोक काही लक्ष देऊ नाही का बरं का. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्या माझ्या राजाचं नाव काय गड किल्ल्यांच्या दगडा माझ्या राजाचं नाव काय गड किल्ल्यांच्या दगडा काही गोष्टी बोलायला मला सुद्धा लाज वाटते बरं का. पण आता हे गाणं बदलून गाणं करावं लागेल. तुम्ही कधी गडकिल्ले बघितले एखादा तरी गडकिल्ला बघितला असेल एखादा तरी पुढचे मंडळ एखादा बघितला असेल हा पोरांनो बघितला एखादा गडकिल्ला बघितला हा. आता गाणं म्हणावं लागेल माझ्या गर्लफ्रेंडचं नाव गाजतय गड किल्ल्यांच्या दगडा. एक गोष्ट लक्षात ठेवा बरं का माझा राजा देव जरी नसला तरी आज जो मंदिरात देव येतो त्या देवावर म्हणून देवापेक्षा कमी नाही. गड किल्ले मंदिरापेक्षा कमी नाही. मंदिर अपवित्र करता का आपल्या धर्माला शोभा देतं मंदिर अपवित्र करणं नाही. आणि तुम्हाला एवढीच हौस आहे ना गर्लफ्रेंडचं नाव लिहायची. तुम्ही लिहिता ना कॉलेजच्या संडास बाथरूम मध्ये योग्य झाला त्याच्या पलीकडे लिहू नका. आणि एकाने अरे एक पोरगा गड किल्ल्यावर गेला ठरवा ना कमीत कमी. मी स्वतः गड किल्ल्यावर गेले ना कमीत कमी 2-4 तर तरी पुसून येते जेवढी माझी उंची पोचेल तेवढी. कारण मला जीवनात एकच नाद आहे दादा नाद. आत्मीय मला एकच नाद आहे. आकाशाची उंची कधी मिटणार नाही सागराचं पाणी कधी आटणार नाही श्वासात श्वास येतोपर्यंत शिवरायांचा नाद कधी सुटणार नाही. नादच आहे दादा. रोग आहे रोग. कुणी किती बोबलू द्या आज मला माहित आहे आज मी जिथं उभा आहे एवढ्या माणसात ताट फाडणं बोलतीये ना त्याचं कारण माझा राजा आहे. माहित आहे मला जाण आहे कदर आहे. वैद्याने हमे बीमार लिख दिया रोग पूछा तो हिंदू धर्म से प्यार लिख दिया. वैद्याने हमें बीमार लिख दिया रोग पूछा तो हिंदू धर्म से प्यार लिख दिया. शुक्र गुजार रहेंगे हम उस वैद्य के शुक्र गुजार रहेंगे हम उस वैद्य के जिसने दवा में छत्रपती शिवाजी महाराज का नाम लिख दिया. आम्ही हे जे सुधरलोय ना दादा ते त्यांच्यामुळे. म्हणजे ज्यांच्यामुळे सुधरलोय त्यांचं कधी गुणगान गायला विसरणार नाही. माणसं म्हणतात गरज काय. अरे गरज आहे दादा.
अरे तुम्ही शिवराय व्हाल, काहीच वाव ग नाही, तुम्ही व्हाल। वाईट गोष्टीत कधीच घसरू देऊ नका तुमचा पाय, अरे वाईट गोष्टीत कधीच घसरू देऊ नका तुमचा पाय। दारू गुटखा जुगार करून मिळतं तरी काय, अरे अर्ध्या रात्री 12 वाजता एखादी पोरगी दिसली, समजा तिला तुमची माय, तुम्हीच असाल या कलियुगातले शिवराय, तुम्हीच असाल दादा, तुम्हीच घडाल। होणार ना, शेवटी ते राजे तसे होते दादा, तशी कदर होती। शिवनेरीवर शिवबा जन्मला, शिवनेरीवर शिवबा जन्मला, राजांचा अधिपती, सारे राजांचा अधिपती, अरे दैवत छत्रपती नाम, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नाम, दैवत छत्रपती नाम, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नाम, दैवत छत्रपती। जय जय शिवाजी, जय जय भवानी, जय जय शिवाजी। स्वराज्य, स्वराज्यासाठी बाजी, मुरार बाजी, तानाजी, शुक्लधरांनी आपलं बलिदान केलं, अरे तरण्या बांध पोरींनी बैठक पत्करलं, अशा राज्यावर खरा अधिकार जनतेचा। माझ्या राजाला रायगडावर स्वतः राज्यभूषण करून घेतलं। कवी भूषण म्हणतात, तेज तम अंश पर कृष्ण जमी तत्स पर तोमरी चमत्स पर शेर शिवराज है, शेर शिवराज है, शेर शिवराज है। का आदर है बघा, 8 वा जरा 3.5 वर्षापूर्वीचा काळाकृत्य कालखंड, जवळ जवळ सर्व उत्तर हिंदुस्थान इस्लामी आक्रमकाच्या पंजाखाली गेलेला। कुतुबशाही, आदिलशाही, निजामशाही आदी धर्मांध राजवटी स्थापन झालेला। दिल्लीचा बलवान मुघल बादशाह अकबर यांनी आपला पाय रोवलेला। सत्ता विस्तारापोटी कायमी लढ्या केल्या, यामध्ये माझी सामान्य जनता भरडली गेली। अरे कुटुंबाचा कुटुंब उद्ध्वस्त झाला, कुणाची कूस उजाडली तर कुणाच्या कुंकवा बरोबर संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं। घराघरातून ऐकवणारे आक्रोश किंचाया फुटके ऐकून झोपड्यातून लसुरल्या मिळवीच्या पंथ्या थरथरत होत्या, शेवटी फडफड करून विजत होत्या। टोळ्या देखत माझ्या आई बहिणीच्या पुढली जायची, टोळ्या देखत माझी आई बहीण उचलली जायची, माझ्या देवाची माझ्या संतांची मंदिर उद्ध्वस्त व्हायची। अशा काळोखात एक तेज पुंज ज्योती, एक तळपता तारापुण्य भूतलावर अवतरली तारीख 19 फेब्रुवारी 1630 रोजी स्वराज्याचा दीपक जनतेचा वाली म्हणजे शिवाजी गणराज झाले। क्षत्रिय दैवत छत्रपती नाम अशा जनकल्याणी पोर जर जन्माला आली ना दादा, आमचे नामदारा म्हणतात, देवा महाराज जे दुसऱ्यासाठी जगतात दुसऱ्याच्या कल्याणाचा विचार करतात ना महाराज, त्याला एकच काम आहे महाराज, जीवनामध्ये त्यांना काही करू द्या, त्याला सगळं सुख लागेल, आणि त्या सुखाची अपेक्षा आमचे नामदार आहे भगवंताकडे विनंती करतात अभंगाच्या प्रथम चरणात। अकल्पायुष्य
आया तोरा अकल पायू संभाले तया अकल पायू संभाले तया अकल पायू संभाले तया अकल पायू देणार नाही असं नाही, फक्त कधी आणि देत नाही, सुखी सुद्धा ठेवतो, सुखी राहायचंय ना काही नका कल्पनेचे बाबा नहो कमी काही ही संत मंडळी सुखी असो ही संत मंडळी सुखी असो तनहो सुखी व्हाल, सुखी व्हायचंय अहंकाराचा वारा न लागो, गर्व आला की आहे ते पण सुख निघून जाईल, बरं गर्व करता कशाचा आपलं काही नाही, आणि जीवनात अहंकार घालून कल्याण करून घ्यायचं नामस्मरणाशिवाय पर्याय नाही, आता नाम घ्यायचं कसं हे मी तुम्हाला शिकवते. सर्व पुरुष मंडळीने हातवारी करायचं, पुरुष मंडळी हातवारी करा, दोन्ही 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 पुरुष पुरुष अंडरलाईन दिस वर्ड प्लीज पुरुष, स्पष्ट सांगू का, कीर्तनात जेवढे पुरुष आहेत ज्याला गॅरंटी आहे त्यानं वर करा, याला डाऊट आहे त्यानं बिंदास ठेवा. घेतले प्रेमाने लक्ष्मी शारंग धर सीतापती रघुवीर राधा गोविंदा, लक्ष्मी शारंग धर सीतापती रघुवीर राधा गोविंदा, राधा गोविंदा रघुमाई पांडुरंगा, रघुमाई पांडुरंगा राधा गोविंदा पांडुरंगा, लक्ष्मी शारंग धर सीतापती रघुवीर राधा गोविंदा, लक्ष्मी शारंग धर सीतापती रघुवीर राधा गोविंदा गोष्ट लक्षात ठेवा, देव दिसत नाही म्हणजे नाही असं नाही, आणि संसार सुखाचा दिसतो म्हणजे आहे असं नाही, बरं जाऊ द्या. आता यांचं झालं तुमचं का, सर्व स्त्रियांनी हातावरी करायचे, सर्व स्त्रियांनी हातावरी करायचे, सर्व स्त्रियांनी हातावरी करायचे नाहीत, ऐकून घ्या तुम्ही माझ्या पार्टीतल्या, मला तुमची लय माहिती, खालीच घ्या पण एका ना एका बाईनं डोक्यावर पदर घ्यायचा पटकन पदर. आता कुठं गेलाय हुडका, साडी संगत येतो, पण मी काय म्हणते बायका तुमच्या पदर त्यांची, तुमच्या बायकांना पदर ही मीच, तुम्ही कशा लगीन करता कशाला, तुम्ही जर आपापलं गबाळा आपले आपण सांभाळीत जा, जरा संस्कार द्या त्यांना, लय अवघड आहे बाया कशा म्हणजे लेकर कशी निघणार, घेतले सुंदर दिसताय, आणि बायकोला खुश ठेवायचा उपाय, बरं का, बायकोला खुश ठेवायचा उपाय तुम्हाला म्हणून सांगते ऐका, बायकोला खुश ठेवायचा असेल ना
लक्ष देऊन ऐका, किती लक्ष देऊन ऐका यादी बरं ऐका मी व्हिडिओवर का बायकोला खुश ठेवायचा उपाय काही भंगार जरी असला नुसतं म्हणायचं काय अप्सरे ग दिसती ग माझी राधा थोडं म्हणायचं महाराज कौतुक करायचं बायका महाराज नवरा बायकोचं तर कधीच जमत नाही बरं का तुम्हाला सांगते जाता जाता नवरा बायकोचं भांडण लागलं भांडण बायको म्हणली तुम्हाला माझी कदर नाही तुमचं घर दार शेतीबाडी आई बाप बहीण बाळा सगळं मी सांभाळते सगळं मी एकटी सांभाळते काय काय सांभाळ नवरा म्हणला पाया पडतो सगळं मी सांभाळतो तू फक्त तुझं तोंड सांभाळ तेवढं सांभाळत होता का सगळ्या महाराज बाय काय बोलतील याचा भरोसा नवरा बायको कधी पेट्रोल भरायला गेले बायकोला आत नाही आता कुठे सोडता कुठे सोडता पंपाच्या त्याच कारण काय बरं हा पंपावर लिहिलेलं असत येते आग लावणाऱ्या गोष्टी सक्त म्हणाय कळलं त्यालाच कळलं महाराज बाईसारखी आग लावणारी जात दुसरी नाही काय म्हणणं आहे तुमचं बाया एखादी गोष्ट जर गावात पसरवायची असेल एका बाईला जाऊन सांगायचं आणि तिला म्हणायचं कुणाला सांगू नको ती अख्या गावाला सांगते महाराज लय अवघड नवरा बायकोचं काय सांगावं दादा चला कधी काय काढील भांडणात भरोसा नाही कधी कधी काही करते महाराज आणि एक गोष्ट आहे नवरा बायको मोबाईल लग्न केल्यावर मोबाईल घेतल्यावर एका वर्षाने वाटतं अजून थोडं थांबलो असतो तर चांगलं मॉडेल आलं असतं पण एकदा खेळखी केलं दादा का तिथं काही एक्सचेंज वापर नाही म्हणून तुम्हाला सांगते या सगळ्या बंधनातून सुटा आणि एकच गोष्ट करा हातानं टाळी मुखाने नाम बसलेले जी टाळी वाजवणार नाही मुखानं देवाचं नाव घेणार नाही पांडुरंगाची आंग घेऊन सांगते 2 महिन्यात त्याच्या आंगावून वार जाईल तुम्हाला वार कळत असलं वार पण जिंदगीत नीट व्हायचं नाही आणि जी निस्ता नाटक करेल टाळ्या वाजवायचा त्याला तर 2 महिन्यात पॉझिटिव्ह आणि लस दिला तरी मरणार बरं पण प्रेमानं टाळकरी जाग्यावर हाला जी टाळकरी जाग्यावर हलणार नाही जी टाळकरी जाग्यावर हलणार नाही त्याला त्याला मी काही सुद्धा म्हणणार नाही पण गरज आहे दादा हाय तर आपलं नाचून घ्या पुढचं होतंय नाही होतंय गॅरंटी म्हणून प्रेमाने हातरण टाळी मुखा येणार मी ठोपाय द्या खुमा हरी जय ठोपाय ठोपाय